उल्लासनगर के 222 स्कूल में से केवल 13 स्कूलों के पास ही अग्निसमंडल विभाग का प्रमाण पत्र है, यानी कि उल्लासनगर के 95% स्कूल में फायर सेफ्टी प्रिकॉशंस नहीं लिया गया है। यह आरोप लगाया है मन से विद्यार्थी सेल के अध्यक्ष मनोज शैलार ने। 15/7/2021 ला माहितीचा अधिकार टाकलेला उल्लासनगर महानगरपालिकेमध्ये फायर विभागात। उल्लासनगर मधील ज्या शाळा आहेत, जवळपास 222 शाळा आहेत उल्लासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जवळपास 28 शाळा या महानगरपालिकेच्या आहेत, त्यानंतर प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय ज्युनियर कॉलेज असे एकूण 222 शाळा आणि महाविद्यालय उल्लासनगर शहरात आहेत। पण सगळ्यात मोठी घोर निंदनीय बाब म्हणजे काय असेल तर, काल आपण बघितलं मुंबईमध्ये जे अग्नितांडव झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशी जीवितहानी झाली त्यामध्ये, त्यानंतर उल्लासनगर शहरामध्ये मॅक्स लाईफ हॉस्पिटल होतं त्याच्यामध्ये आग लागली होती, तेथील रुग्ण देखील दगावले होते, पण त्यानंतर देखील ते हॉस्पिटल पुनश्च चालू केलं, पुनश्च हरिओम केलं त्यांनी, पण कुठल्याही प्रकारचा फायरची त्यामध्ये यंत्रणा आणलेली नाहीये, फायर एक्झिट त्यांनी तिथे लावलेला नाहीये। आज सगळ्यात मोठी निंदनीय गोष्ट म्हणजे उल्लासनगर शहरामध्ये 222 शाळा असताना फक्त 13 शाळांनी फायरची एनओसी घेतलेली आहे। हे माहितीच्या अधिकारात स्वतः त्यांनी अग्निशमन अधिकारी आहेत नेटके साहेब, श्री बाळासाहेब नेटके यांनी ती मला माहिती दिलेली आहे की फक्त 13 शाळांना। मला सांगा, जर एका शाळेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ही एका शाळेची 1000 ते 1500 लोक विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, पण फक्त आणि फक्त 13 शाळांनाच फक्त फायर एनओसी का? अग्निशमन विभाग यांनी या शाळेवरती कारवाई करावी, नाहीतर आम्ही येत्या 15 दिवसांमध्ये जनहित याचिका मुंबई हायकोर्टात आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार, या संस्थापकांवरती गुन्हे दाखल करायला लावणार, तसेच हे जे फायर ऑफिसर आहेत अग्निशमन अधिकारी यांना देखील आम्ही त्याच्यामध्ये हे करणार आहोत, त्यांच्या विरोधात देखील आम्ही त्यांना हे करणार आहोत, कारण त्यांचं देखील काम आहे, शाळा चालू आहेत त्या शाळांना फायर एनओसीचं कंपल्सरी आहे, महाराष्ट्र फायर ऍक्ट लागलेलं आहे। इस विषय में आइए सुनते हैं क्या है कहना उल्लासनगर महानगर पालिका की शिक्षा समिति सभापति शुभांगी बैनवाल का। हमने जब से सभापति पद संभाला है तब से हम महानगर पालिका की जितने भी स्कूल है वहाँ पर विजिट ली है, तो बहुत से स्कूलों में ये सुविधा फायर सेफ्टी की सुविधा नहीं है, तो हम ये तब से कोशिश कर रहे हैं और हमारा काम प्रोसेस में भी है कि हम ये सुविधा हर स्कूल में पहुँचाए, और बहुत सी स्कूलें ऐसी है प्राइवेट स्कूल है वहाँ पर ये सुविधा उपलब्ध नहीं है, लेकिन आगे देखा जाए तो ये बच्चों के जीवन के साथ खेल है, अगर समझो आगे भविष्य में अगर कुछ होता है तो बच्चों की जान पे बनाती है, तो ये हम कोशिश है हमारी कि हर स्कूल में प्राइवेट हो या अपनी सरकारी स्कूल हो तो हर स्कूल में ये फायर सेफ्टी का जो है सुविधा हर स्कूल में होनी चाहिए, और जो प्राइवेट स्कूल हो या फिर कोई दूसरी स्कूल हो उन्होंने ये अगर अपने स्कूल में फायर सेफ्टी को अगर नहीं किया हुआ है, सुविधा उपलब्ध नहीं करवाई है, तो उनके ऊपर दंडात्मक कार्रवाई होनी चाहिए और पेनल्टी भी लगनी चाहिए। इस विषय में हमने आयुक्त साहब से भी चर्चा करेंगे कि उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।